भगवंत कुरसाचे कुरवीन निवार आमका आमच्या देवा आमच्या दुस्पनातले बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी आमेन. सोम्याच्या बडव्यान मोरी एक बरी कबर हाडली आणि पवित्र आत्म्यावरी ती गर्भेस झाली. नमान मोरी एक कृपेन बदलले सोमी देव तुझे सांगाता स्त्रिया मित तू सदैव आणि सदैव फौल तुझ्या कुशीचे चेस. भगवंती मोरी एक देवाची माये आम्हा पापिया खाती विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार आमेन. आबळे सोमियाची साकन तुझ्या शब्दाप्रमाणे मुझे दिसाव. नमान मरिये कृपेन बदलले सोमी देव तुझे सांगाता स्त्रिया मित तू सदैव आणि सदैव फौल तुझ्या कुशीचे चेस. भगवंती मरिये देवाची माये आम्हा पापिया खाती विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार आमेन. आणि देवासो पूत मुनी झालो आणि आमचे मध्ये जियलो. नमान मुरिये कृपेन बदलले सोमी देव तुझी सांगाता स्त्रिया मित तू सदैव आणि सदैव फौल तुझ्या कुशीचे चेस. भगवंती मुरिये देवाची माये आम्हा पापिया खाती विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार आमेन. भगवंती देवाची माये आम्हा पासोत विनंती कर ख्रिस्ताच्या बसवण्याक आम्ही फाव जाऊच्या खातीर प्रार्थुया. येसूया बुढव्यान बरी खबर दिल्या वरवी तुझ्या पुतान ख्रिस्तान मनशापण घेतले आम्ही जाणा जाल्या ताज्या कष्टान आणि क्रुसा वरवी जीवनपणाच्या आनंदात आम्ही पावशे. तुझी कृपा आमच्या अंतस्करणानी होत म्हणून आम्ही मागताव त्यास ख्रिस्तांच्या सोम्या मरीफात आमेन. महिमा बापाक आणि पुताक आणि पवित्र आत्म्याक जसो आधी तसो आता आणि सदा सर्वदा आमेन. महिमा बापाक आणि पुताक आणि पवित्र आत्म्याक जसो आधी तसो आता आणि सदा सर्वदा आमेन. महिमा बापाक आणि पुताक आणि पवित्र आत्म्याक जसो आधी तसो आता आणि सदा सर्वदा आमेन. देवा गेल्या बोलव्या मुझ्या राखण्या सर्गीच्या दयेन माका दिलाय तुझ्या तबेन मुझी मोत उजवाडाय माका राग सांभाळ आणि सलय आमेन. डॅनियल चॅप्टर 6:27 डॅनियलच्या पुस्तकान अविश्वसो ओळी 27 हे सकाळच्या वेळा मोठवे उतार आणि परतून परतून उसारोंक जाय. कित्याक उतार म्हणटाय कित्याक ताणें डॅनियलाक शिवांच्या घासांत सोडयला. कित्याक दानियलाक ताणें शिवाच्या घसांतलो सोडयला. सेम देव आज आमचे अनवरां थावन इरारा येतावन बेजरां येतावन जावं फुडो मारेकार पदवे येतावन आमचो देव आमकां सोडयतालो. कित्याक आमचो देव एक विश्वासी जावन आसा. आमचो देव एक बळवंत जावन आसा. आमचो देव आमकां राखून व्हरतलो जावन आसा. त्या खातीर म्हणटा किर्तनांत निराधनांची प्रार्थन तो आयकतालो तांच्या मागण्याची तो बेपार वा करचो ना. निराधनांची प्रार्थन तो जण एकल्यांचे आयकता आनी आमच्या कोणाचेच तो बेपार वा करचो ना. त्या देवाक आज आमी अर्घा दिवंक जाय. ताका आमी स्तुती करूंक जाय. उतार सगळी मुझ्या पटला म्हणा कित्याक तो जीवन देव कित्याक तो जीवन देव कित्याक तो जीवन देव कित्याक तो जीवन देव सासनाक तो जियेता सासनाक तो जियेता कित्याक तो जीवन देव कित्याक तो जीवन देव सासनाक तो जियेता सासनाक तो जियेता ताच्या राज्याचो केदीस नाश जावचो ना ताच्या राज्याचो केदीस नाश जावचो ना ताच्या राज्याचो केदीस नाश जावचो ना ताच्या राज्याचो केदीस नाश जावचो ना. मॅथ्यू चॅप्टर 6:33 म्हणतंय पहिले सोदा देवाचे राज कित्याक त्या राज्याचे केदीस नाश जायना केदीस नाश जायना. त्या खातीर म्हणटा जिजू पहिले सोदा देवाचे राज आणि हे सगळे तुमकां मेळटले. देवाच्या राजा नासत जावचे ना कित्याक देवाचे राज हे बळवंत देवसराचे राजाचे नाश झाला कित्याक जेजू क्रिस्ता द्वारे जेजू सगळे देवसाच्या पदवी हारयला. म्हज्या मगाच्यानो आज कृतांतराच्या पदवेचे ध्यान देऊचे नाका. आज सुदीस आमी आराम करता आसतना
उतार म्हणता येईल त्याच्या राज्याचो केदेश नास संसना देवाच्या राज्यात आम्ही जेवू साय. शांती समाधानाच्या राज्यात पवित्रपणाच्या राज्यात आज आम्ही जेवू साय. पवित्रपणाचे राज म्हणला त्या सोम्याते आज आम्ही बळवंत राहू साय. आज अपवित्रपणाच्या वाटेत आहोत देवा मका राखोन वो. अपवित्रपणाच्या वाटेत आहोत देवा मका सुटका आणि सडवण लाभय. मुझे पाय वाईटा आज वाईटाचेर आज मुझे पाय दवर नसे आज मका राखोन वो. मुझे पाय निसरोन पडा नसे काही वेताना नाही. इवन वाईटा तय निसरोन पडा नसे आईच्या दिसा मका राखोन वो. सगळी मुझ्या पाटलान सांगाता म्हणून मुझ्या पाटलान म्हणा कित्याक म्हणा रे बापूरबाईंची उतार जावन आसा. कित्याक उतार म्हणटागीर कित्याक ताणें दानियेलाक शिवाच्या पासांतलो निवारलो. शिवाच्या पासांत म्हज्या मोगाचे न्हू गेल्या त्या हप्त्यान द सेम वर्ड ऑफ गॉड दनपाराच्या वेळार आराधनांत आमी सगळे मागताली. आनी एका व्यक्तीन दिल्ले टेस्टिमनी अशी आसली की हांव मंगळार रिपोर्ट काढूंक गेल्ल्या वेळार रिपोर्टान जायते वयर पोंदां जावन आसले. जायते वयर पोंदां हांव ते दसपोस जाली. कित्याक अशें जालें? कित्याक अशें जालें? आमच्या जिवितान जायते म्हळ्यार कित्याक अशें जालें म्हणलें सवाल आसा. हांवें तुवें सांगलें हर एक उतरां आयकूंक सुरू केलें. मात्र न्हय हांवें सोम्या लेगीत 3-4 आराधनांत परतून आनी परतून मागलें. सोम्या म्हाका वाट दाखय. कित्याक हे रिपोर्टा प्रमाणे हांव सल्ली वयस जाला म्हाका कामाक वसूंक जायना. जायते समस्या आसा. तुवें म्हाका वाट दाखोवंक जाय. जालें 3 दीस जालें म्हज्या मोगाचें. आनी तिसऱ्या दिसा अनेक व्यक्ती कडेन ती गेली. अनेक रिपोर्ट काडच्या खातीर त्या सुवाते तिणें रिपोर्ट काडलो. कितें तिका अशें भोगलें की सेकेंड ओपिनियन पळोवया. जायतर आमच्या जिवितान अशें भोगता कितें देवस आमच्या मुतीन घालता. सेकेंड ओपिनियन आमी पळयल्या वेळार थंय कांयच आसना. तशेंच तिणें दुसऱ्या कडेन वचून परतून फुडें सगळें तिणें चॅकअप केलें. आनी तिणें कंटिन्यू म्हणलें सोम्या तूं जिवन देव. कित्याक दानियेलाक शिवाच्या घासांतलो तुवें सोडयलें जाल्यार आज म्हाकाय सोम्या तुज्या सोडोवंक जाता. इल्लो आमचो भावार्थ आमी दिसान दीस वाडयची. ह्या भयणीन तितलेंच केलें. तिच्या भावार्थान मागूंक सुरू केलें. भावार्थ तिणें वाडयलो. आनी तिसऱ्या दिसा रिपोर्ट काडूंक गेलो. सांजे तिचो रिपोर्ट मेळ्ळो. रिपोर्टान जे कितें पयल्याचो रिपोर्ट आतांचो रिपोर्ट जायते सोडोवणें आसलें. म्हज्या मोगाचें आमचो देव जिवन देव. आमचो देव विस्वासी देव. आमचो देव आमच्या गरजेक हरये कडेन पावचे तसलो देव. आमचो देव आमच्या दोळ्यांत ते दुखां पुसून काडचो देव. आमचो देव आमच्या कश्ट अनवरां मदें आसचो देव जावन आसा. त्या खातीर आज त्या देवाक आमी अर्घां दिवया. एक कडेन आमचे दोळे धांपया. बापा आज विशेश तुका आमी अर्घां दिता बापा. कित्याक तूं विस्वासी, तूं दयाळ, तूं मोगाळ जावन आसा. तूं तुज्या भुरग्यांचो मोग करताय. तुज्या भुरग्यांक केदें सांगचे तसलो सोडचे तसलो देव तूं न्हय बापा. रात आनी दीस तुवें आमचो मोग केलाय. आमकां राखलाय बापा. आमकां सांबाळलाय बापा. तुवें केल्ल्या सरूपकारा खातीर आमी काळजां जावन तुका अर्घां दिता. तुका वाकणटा. तुका आमी दिनवासता. मोगाचे आराम करया. देवा चित्राचेर पातयोन हो आमचो दीस. आज कश्या भयणीची आमी टेस्टमनी आयकली. तिणें पातयेले उतार जावन आसा. कित्याक तो जिवन देव. सासनाक तो जियेता. ताच्या राजाचो केदीस नास जावन सुना. आनी ताच्या राजवडके अंत सुना. ताचे राजवडके अंत सुना. तो काल आसलो, आतां आसा आनी सदांकाळ आसतलो. तो आल्फा, तो ओमेगा, तो आराम, तो अंत जावन आसा. त्या दिसा दानियेलाक शिवाच्या घासांतलो सोडयला जाल्यार आज ही कश्टाच्या आट्ट्यात आमकां तो सोडयतलो. बावार्थ 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 आमचो बावार्थ शेळमोडे जावंक नसो. आमचो बावार्थ वाडोवंक जाय. जायते पुटी एक पुटी आमी उर्बेन मागता मागीर शेळमोडे जाता. एक पुटी भावार्थान मागता मागीर आमी शेळमोडे जाता. एक पुटी आमी मागण्यान चड भितर इकता मागीर कांयच नाका म्हूण आमकां भोगता. एक पुटी सदांच देवचित्र वाचता मागीर चिंता खाली बायबल वाचता दोरी आमकां अद्भुतां घडटा गी असो दुबाव देंवसा आमच्या मोतयेन घालता. नाही म्हज्या मोगाचें देवाचे उतार एक जिवी तें आमचें काळीज आमचें मौन आमी जिवीत बद दिता. थोड्या पोटी अशें भोगता तुमकां
एक पटी बायबल वाचता असताना काही मेळल्या बरे ना सोनसुळे ना हट्ट धरून वाचा, हट धरून वाचा, हे पाच कीर्तन वाचा वाचा वाचा. जांफळो जायना जांबो येते असता जांफळो मुच्या मगाशून कितें आळसाय बोगल्या बरी जाता, माइंड डिस्टर्ब जाता, माइंड चंचल जाता, माइंड खंय खंय वेते आसता. होड ना वसू दी, हट धन वासा पळया. असलो खोटो देंवसार देवाच्या उतरा मुखार केदेस रावचो ना, तुमकां जैत परतून मेळटलें. आज विशय घेवया मात्या प्रमाणे शुभवार्तान अविस्वर 18:19 आमी वाचया. मॅथ्यू चॅप्टर 18:19 आमकां भोव आपुरब्यान उतार म्हणटा. मॅथ्यू चॅप्टर 18:19 म्हणटा की तुमच्या भितरले दोग जाण एका मोनाचे जावन खंयची वस्त मागशा जाल्यार म्हजो सर्गीचो बाप तो तांकां दितालो. तुमी दोगां जाणां एका मोनाची, एका मोनाची. आज म्हज्या मोगाचेर आमी एका मोनाचे जावन मागूंक जाय. आज म्हज्या मोगाचेर त्या बापा सांगात एक मोन आमचें जावंक जाय. कित्याक जायते फुडें आमची मोत एक चंचल जावन आसा, डिस्टर्ब जायते फुडें. आज हांगा बसता हांव मागण्या खंय खंय वेता. देव दिता गे, देव आसा गे, देव चित्र सकत आसा गे. लास्ट हांव गोंया गोवा गेल्ल्या वेळार एक भयण म्हणटाली म्हाका, ब्रदर हांवें सदांच बायबल वाचलो, आपुरब्यान वाचलो, भारी बरें जालें, जायते उपकार मेळ्ळे म्हाका. मागीर म्हज्या पुताचें काम गेलें, मागले मागले बायबलाची पुरो उतरां वचून मागले, मेळोंकूच ना म्हाका दुबाव. देवचित्रांत जाताय, देवचित्रांत जाताय. ब्रदर मागीर एक दीस आराधनांत कितें की म्हाका बोगलें, बसया थोडो वेळ म्हूण हांव बसली आराधनांत. तीन तांच्या सुमार दीस मागणें सोडलें हांवें, एक देड म्हयनो मागणें सोडलें. मागीर आराधनां बसली, त्या आराधनांत जेसून म्हाका परतून आपोडलें, परतून म्हाका बळवंत केलें, परतून सगळो बायबल वाचूंक सुरू केलो, वरान वरां वाचूंक सुरू केलें हांवें. म्हजे भितर असले अडकळ्यो अडसण्यो इराराय बेसराय जिजो पयस केले, मात्र न्हय म्हज्या पुताक हें बरें काम दिलां. म्हज्या मोगाचें न्हू देवसार सातू, देवसार केदाळे देवाचें परचें करचें, नाडचें देवसार नाश नाडचें. कोण देवाचें तर वाचता तांकां, देवसार नाडचें. कोण बायबल बरो जाणा तांकां, देवसार नाडचें. कोण भक्तीपणान मागता तांकां, देवसार नाडचें. हर एक दीस कोण सुम्याच्या भिरांतीन देव भिरांतीन शियेतात तांकां, तेदा आमचो पावार वयर पदां वचूंक सुरू जाता. आज उतार म्हणटा मॅथ्यू चॅप्टर 18:19 एकडे वाचचे आमी. उतार म्हणटा गे त्या शिवाय हांव तुमकां सांगता तुमचे भितरले दोग जण, तुमचे भितरले दोग जण एक मोनाची जावन, मोनाची जावन खंयची एक वस्तू मागती मागशात जाल्यार म्हजो सर्गीचो म्हजो सर्गीचो बाप ती तांकां दितलो, ती तांकां दितलोच. आदल्या पिळगेचे नदर गेले, सिराकाच्या पुस्तकांत आमकां म्हणटा की आदल्या पिळगेचे नदर घाला. आदली पिळगी पळय सांजे 7 वरां आमरेचे दंड म्हणटा आसतना सांगात कुटुंबां सांगात मागणें करताली, एका मोनाची जावन मागणें करताली. तेदना पियोणे नातले गी, तेदना झगडे नातले गी, तेदना खावचे उणेपण नातले गी, तेदना पिडा नातले गी. सगळे युजवेली आसले, आतांच्या गी कश्ट पयले सड आसले. म्हज्या मोगाचें न्हू त्या वेळार एका मोनाची जावन हर एक दिसा सांजेर आमोरी करताली, हर एक दिसा मागणें आसलें. त्या खातीर इल्ले बेळे आसले रे बरे बेळे दिताले, इल्लेशे नारळाचे रूख आसता रे बरे नारळ मेळटले, तांतूं दीस वेतले. आमकां तोट आसलो, जायते कश्ट आसले. म्हज्या मोगाचें न्हू आमच्या तोटान कितले बेळे काडटा तितले बेळे येताले. म्हळ्यार त्या कश्टाच्या वेळार मम्मी घडये कडेन नाल्ल काडटाली आनी विकताली, जाल्यार परतून उत्पन्न जातलें, परतून उत्पन्न जातलें. कित्याक सांजेचे एका मोलाचे मागणें म्हज्या मोगाचें. त्या वेळार कश्ट आसले, आतांय कश्ट आसा. आतां इतलेंच जालां की आमच्या मदें एका मोनाचें मागणें ना, आमच्या कुटुंबांत एका मोनाचें मागणें ना. पळया म्हज्या मोगाचें देवाचे उतर तोबी चॅप्टर 8:4 पळया. तोबी चॅप्टर 8:4 तोबी आसा न आनी सारान
त्या राती एका मोनाची जाऊन त्यांनी मागणे केले के ते वडले समस्या असून दी एका मोनाची जाऊन मागणे करता देवस्थान त्यासोबत राहूंक जायना. जांफ्रो आज तुमच्या भुरग्यांची विजा येऊंक ना. जांफ्रो तुमचे भुरगे खंगी वाडसूक ते आसा. जांफ्रो म्हज्या मगाचे न्हू कितें आज असाध्य म्हणली संगती तुमच्या जिवितांत तुमच्या कुटुंबान घडटा आसा. जांफ्रो तो बी आसा छा आणि साराच्या जिवितां मोदे एक देवसरसो आत्मो आसलो. कित्याक तो बी साराच्या जिवितां कोण काजार जाता तांकां जिवशी मारीचे म्हणून आणि साराचे मागणे देवान ऐकले. परतून म्हणटा साराचे मागणे देवान ऐकले आणि साराच्या जिवितांत असलो खोटो स्पिरीत दावडोवच्या खातीर देवान आपल्या दूताक धाडलो आणि तोबियास पती करून दिलो. तोबियास म्हणा लागलो की भयणी उठ, आम्ही ह्या राती मागणे करया. आम्ही संभोग करच्या पहिले राती मागणे करया. ती दोघा जण एका मोनाची झाली आणि मागणे करूक सुरू केले. त्याने मागणे करता 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 असताना नास करचो खोटो आत्मो सिंपल आत्मो नाही सात दादल्यांक जिवशी मारलो खोटो आत्मा म्हज्या मगाचेनू. त्या राती तांकां सोन टावलो. येदे व्हडले अजा एक मागण्यान घडटा जाला. कित्याक आमच्या कुटुंबाचे मागणे वाडोवंक नसो. कित्याक आमी एका मनाचे जाऊन मागोवंक नसो. कित्याक पयलीचेच भक्तीपण आतां आमच्या जिवितांत परत्यान येवंक नसो. म्हज्या मगाचेनू जायते पोटे आमी जायते सुवातेर आमी बिझी असता बिझी असता. आम्ही म्हणटा वाटेर वयता हांव तेस करता न्हय गे. हांव थंय हांगा तुमचो तेस करता न्हय गे. कुटुंबांत एक मोनाचे जाऊन मागणे करया. कुटुंबांत दैवीक स्पिरीत अनुभव करया. कित्याक आज आशिर्वादांनी बेसावांनी भरले आमचे जिवी जावंक जाय. उतार म्हणटा पळय सिराक चॅप्टर 2 वर्सात आमकां म्हणटा की पळय एकडी सिराक चॅप्टर 2 वर्स 10 सिराक चॅप्टर 2 वर्स 10 आदल्या पिळगेचे नदर घाला आणि पळया सर्वेस्पराचेर विश्वास दवरलो कोण तरी निराश जाला. आदल्या पिळगेनी सर्वेस्परा देवाचेर विश्वास दवरलो ती निराश जाली गी. तांच्या मध्ये डायवर्सचो आत्म काम करूंक शकलो की तांचीच भुरगीं आमी नात्रा जांफ्रो आज उदरगते पावून आणगे. आमी एकडे उदास करया. अपुर्बायचे उतार आज वाचूंक जाय घरा तुम्ही टायम आसा त्या वेळा सिराक चॅप्टर 2 वर्स 10 बरेकन वाचा. अशा मगाचे आज त्या सोम्याक आमी अर्घा दिव्या. ताका आमी स्तुती करया. प्रत्येक त्याचे उतार जिवे आणि क्रियात्मक जाऊन आसा. आमचो हात एकडे आमी उक्तो दवरया आणि प्रत्येक तरान आज आतास म्हणले दानियलाचे उतार परतून आमी वाचया आणि सांगा त्या म्हणून म्हणया वेळा प्रत्येक तरान डॅनियल चॅप्टर 6 वर्स 27 आमच्या हात उक्त दोरी जाता जाल्यार आणि सगळे म्हज्या पटला म्हणा कित्याक तो जीवन देव कित्याक तो जीवन देव सासनाक तो जियेता सासनाक तो जियेता ताच्या राज्याचो केदीस नाश जावंसो ना 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 आणि ताच्या राजवटीचे अंत असो 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 ना तो निवारताने सुटका देता तो निवारता आणि सुटका देता तो निवारताने सुटका देता तो निवारता आणि सुटका देता सरकारने पृथ्वी तो खुणा आणि अचापा करता 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 तो निवारताने सुटका देता तो निवारता आणि सुटका देता तो निवारताने सुटका देता तो निवारता आणि सुटका देता सरकारने पृथ्वीर खुणा आणि अजापा करता सरकारने पृथ्वीर खुणा आणि अजापा करता सोम्या जेजू सोम्या जेजू आमच्या जीवितांती आमच्या जीवितांती खुणा आणि अजापा करतलो तुंच जाऊन साय 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 तुझ्या पवित्रत्म्यान मका भर सोम्या तुझ्या पवित्रत्म्यान मका भर सोम्या तुझ्या पवित्रत्म्यान मका भर
सोमया तुझ्या पवित्रत्म्यान तुझ्या देण्यानी फळांनी भर सोमया तुझ्या देण्यानी फळांनी राखून वर सोमया आयसो देश राखून वायटाक सांपड नशे पवित्रपणान जियो आदार दी सोमया वायटाक सांपड नशे पवित्रपणान जियो आदार दी सोमया भवर्तान वाडय सोमया भवर्तान वाडय भवर्तान वाडय सोमया भवर्तान वाडय सोमया मुचेर देवय सोमया तुझी कृपा मुचेर देवय सोमया मुची काकलूत कर सोमया आज मुची काकलूत कर सोमया धनी हात आमचे उक्ते दोरिया आणि वाक्या पवित्र आत्म्याचो आधार या सकाळीच्या वेळा जाता जर आमचे दोळे दाबूया पवित्र आत्म्या पवित्र आत्म्या मोच्या जीवितां दे कर्सान पिडार्क पवित्र आत्म्या आज आमचे कर्सान पिडार्क पवित्र आत्म्या कृपेच्या आमा सर्वांच आमचे देवने पवित्र आत्म्या दैविक आत्म्या आमचे देवने देण्याच्या आत्म्या आमचे देवने आमची कर्सान मोना जेजूच्या मोगान पेटो दे पेटो दे पेटो दे पेटो दे आमचे जिवितान देव काळजान बिडार बापा या सकाळीच्या वेळा आमचा देश तुझ्या हातात भेटायता बापा आमची काळजा मना वस वाडाय बापा बापा आज कितले तरणाटे निराश जावन आसा कितले भुरगे आज जाणवेंत अस्कस जाला बापा सकाळच्या वेळ आमच्या भुरग्यांक तुझ्या मुखार उबारता बापा आमच्या भुरग्यांक तुझ्या दैवी सत्यार बर आमच्या भुरग्यांक तुझ्या देणार बर आमच्या भुरग्यांचो फुडार नंदन असो जाऊं दी देवसरां तांच्या जिवितान काम करिना जावच्या सर्गीच्या सत्यान तू तांकां भर बापा बापा काम नादल्या फुडार आज सांपण अस्कस जाल्या तुझ्या भुरग्यांचे दाय दुखे तुझ्या भुरग्यांची काकूत कर आमच्या माग म्हणल्या लना वडा गरजे वताचे दाय दुखे आज कोणचे ऑपरेशन असा मेडिकल रिपोर्ट मॅचर असा कोण आयसीयूत असा व्हेंटिलेटर असा जाफर कोणाचे ऑपरेशन असा हे जेजू आज तांचे दाय दुखे जेजू तुझी कृपा तांचे वळून दे जेजू तुझ्या रक्तात कोणा कॅन्सर असा आज किमो असा कोणा डायलिसिस असा हे जेजू तुझ्या दैवी सत्यार बघ आज कोणाची विजा एप्लाय करचे असा हे सुमी आपण विजा ट्राय करते असा हे जण एकमेकांचे तुझे सकत होतय तुझ्या स्पिरितान बघ अनॉइंट कर ब्लस कर आशीर्वादित कर जेजू तुझ्या नावाने या सकाळच्या वेळा मागता कित्याक तू आमचो देव कित्याक तू जीवन देव सासनाक तो जियेता ताच्या राजाचो कधीच नाश जावचो ना आनी ताच्या राजभुरगे अंत आसचो ना तो निवारता आनी सुटका दिता सरकार आनी पृथ्वेर तो गुणा आनी अजापा करता सरकार आनी पृथ्वेर तो गुणा आनी अजापा करता आमच्या कुटुंबान तो गुणा आनी अजापा करता सत मानुया प्रेज द लॉर्ड मर्लीन म्हणली बहीण गोवा तावन आपली साक्ष दिवंक आशेता ती म्हणटा म्हज्या बाचयेक प्रेग्नन्सी वेळार ताका मोस्तू कॉम्प्लिकेशन आसले वरवीं आमी सकटांक कंथीन बुडुल्ल्या आमकां कालें करचें म्हणून कळनातिल्लें तेदना हांवें डिवायन मर्सी पंगडाक ताचे खातीर मागोंक विनंती केल्ली आनी तांणी दिल्लें देवाचे उतार आमी वोडा भावार्थान उसार नासिल्ल्या तशेंच 3-4 वरांच्या लाईव्ह सक्रमेंटच्या आराधनांत वोडा भावार्थान आमी धिमयेर फोडोवन ताचे खातीर मागोन आसल्या आनी आतां देवाच्या दयेन कांयच अडकळ नासतना ताका एक चेरको भुरगो देवान फावो केला इतले व्हडले आजाब केल्ल्या धन्या देवाक हांव काळजन तावन अर्गां दितां प्रेज द लॉर्ड एकली बहीण यूके तावन आपली साक्ष दिवंक आशेता ती म्हणटा म्हाका 8 महिन्या तावन काम नातलें हांव कंथीन बुडुल्लीं
तेदना हांवें डिवायन मर्सी पंगडाक म्हजे खातीर मागोवंक विनंती केल्ली आनी तांणी दिल्लें देवाचें उतर किर्तनांत अध्याय 9:20-9 हांव सदांच वडा भावार्थान उसार नासली तशेंच सकाळींच्या आनी 3:00-4:00 लायव्ह सक्रमेंदच्या आराधनांत वडा भावार्थान हांव मागो नासली आतां देवाच्या दयेन म्हाका एक बोऱ्यांतलें बोरें काम फावो जालां इतले वडले आजाप केल्ल्या धन्यदेवाक हांव काळजान तावन अर्गां दिता किर्तनांत अविस्वर एक सगळे बऱ्या रितीन सांगता म्हणून उसारया आनी आयच्या दिसा त्या सुमेची दैवी सकत आमी अनुभव करया आनी दोन टेस्टिमनी आमी ऐकूया आणि अधर्म्या सांगता बसाना बगार सर्वेश्वराच्या धर्मशास्त्रान संतोषता आणि दीस रात ताचे धर्मशास्त्र नियाळता तो भागी तो वळत्या उदका देगेर लायलेल्या एका रुखा बरी सो आपल्या काळार फळ दिता आणि ताची पानां केळीच पावना जे सगळे तो करता ते सुफळ जाता पण खोटे मनीस तसे नाही ते वाऱ्याक उगोन वेता त्या पोला बरी देखून झडटेच्या वेळार खोट्यांक असो ना थारो आणि नितिवंताचे सभेत पातक्यांक असो ना जागो कित्याक नितिवंताची वाट सर्वेस्पोर राखता पण खोट्यांची वाट नासाक पावयता प्रेज द लॉर्ड एकली बहीण आपली साक्ष दिवंक आशेता ती म्हणटा म्हज्या बाची एक 8 वर्सां तावन भुरगीं नातली आनी आमी सर्वांक कंतीन बुडुल्ल्यांव आनी तेदना आमी डिवायन मर्सी पंगडाक ताचे खातीर मागोवंक विनंती केल्ली आनी तांणी दिल्लें देवाचें उतर लुकाच्या पुस्तकांत अध्याय 1:30-7 आमी सदांच वडा भावार्थान उसार नासल्यांव आनी तशेंच 3:00-4:00 लायव्ह सक्रमेंदच्या आराधनांत वडा भावार्थान आमी मागो नासल्यांव आतां ताका देवान एक चेरको भुरगो फावो केला इतलें व्हडलें आजाब केल्ल्या धन्यदेवाक हांव काळजान तावन अर्गां दिता प्रेज द लॉर्ड एकली बहीण मुंबय तावन आपली साक्ष दिवंक आशेता ती म्हणटा हांव 6 महिन्याची गुरवार आसतना म्हाका युरीन इन्फेक्शन आसा म्हणून कळोवन आयलें आनी डॉक्टरान म्हाका साबार तेंपा पर्यांत वखदारस रावंक सांगल्लें तेदना हांवें डिवायन मर्सी पंगडाक म्हजे खातीर मागोवंक विनंती केल्ली आनी तांणी दिल्लें देवाचें उतार हांव वडा भावार्थान उसार नासली आनी आजाप म्हणल्या बरी 5 दिसांनी हांवें परतून टेस्ट करतना म्हजो रिपोर्ट नॉर्मल आयलो त्या पासून देवाक हांव काळजान तावन अर्गां दिता आमचो दीस देवाच्या उतरान थावन बळवन सरलो जावं आज 11 त्रिंदुमाची रिट्रीट जावन आसा सेक्रेट हार्ट चर्च वर्ली तुमच्या भुरग्यां खातीर तुमच्या तरणाट्यां खातीर विशेश आराधन त्या खातीर तुमच्या भुरग्यांक आनी तरणाट्यांक घेवन या कोणी ल्हान भुरगीं आसा पिड्यान आसा तांकांय घेवन या ट्रान्सलेट इंग्लीश आसा ट्रान्सलेट कोंकणी आसा तशेंच म्हजे सांजे 7 जावन आज 9:15 पर्यंत तशेंच आमी अनाउंस केल्ल्या प्रमाणे ताबोर आश्रमांत एक विशेश इनर हिलिंग डेलिवरन्स कुटमाची रिट्रीट 18, 19, 20, 21 ह्या 4 दिसां म्हळ्यार आयतार सांजेर 4 वरां तावन बुधवारा 2 वरां पर्यंत त्या सायडीर आसते कर्जत इवन गोवा इवन खंय तर येवंक जाय येया आनी ह्या 4 दिसां सुमेच्या मोगा ते आमी बळवन सावरव्या तसो सुमी आमकां सर्वांक आशिर्वादांनी बेसवांनी भरतलो तशेंच ब्रेस्तरां म्हज्या मोगाचे न्हू सुटेसो दीस जावन आसा 15 ऑगस्ट त्यास विशेष आराधन आमी दवरला सांजे 7:00-9:00 पर्यंत जण एकल्यां खातीर गरजे वता खातीर कश्ट जाल्ल्या खातीर विशेष आराधन आनी जरिको मागणेचो 6 दीस जावन आसा सुकाय नासतना त्या दीस रचे आसा ट्रान्सलेट इंग्लीश आसा ट्रान्सलेट कोंकणी आसा भुरग्यांक तरणाट्यांक त्या दीस हाडया आनी सुमेची सकत आमी अनुभव करया जण एकलोसो दीस आयसो आशिर्वादाचो जावं दी बेसो जावं दी आमेन पराच्या टेस्टिमनी आमी ऐकूया प्रेस द लॉर्ड म्हाजे घोवाक 15 दीस जाले खूब खोकली येताली आनी ताका रातभर न्हीद पडनासली
काल एडोरेशना वेळार ब्रदरान प्रकाश ब्रदरान सांगले की एका मनशाक शेळ बरी झाला आणि त्याका तो बरो झाला असे म्हटले पण तो घरा असलो जेव्हा हांव घरा गेले त्यांना त्याका थंडी कमी झाली आणि काल 15 दिसान त्याका बरी न्हीद पडली. थँक्यू जीजस, थँक्यू लॉर्ड फॉर दिस गिफ्ट. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. कुलशेखर टाउन एकली बहीण आपली साक्ष देऊक आशेता. ती म्हणटा म्हाका मस्त गॅस्ट्रीक शिरांची पडापड आणि पोटान दूख आसली, देखून मस्त स्कॅनिंग हांवें काढले. खंयचेय प्रॉब्लेम काले म्हणून कळनातले, सगळे रिपोर्ट नॉर्मल आसले. दूख परतून चड जाल्ले वरवीं परत हांवें रिपोर्ट करतना ब्लडान समस्या आसात म्हणून कळून आयलें. तेदना हांवें डिवायन मर्सी पंगडाक ताचे खातीर मागोवंक विनंती केली आनी तांणी दिल्लें देवाचे उतार हांव वडा भावार्थान उसार नासिल्लीं. तशींच 3-4 वरांच्या लाईव्ह सक्रामेंताच्या आराधनांत दिंबेर पडून हांव मागोवन आसलीं आनी आतां हांवें परत रिपोर्ट करतना देवाच्या दयेन म्हजो रिपोर्ट नॉर्मल आयला. त्या पासून धन्या देवाक हांव काळजान थावन अर्गां दितां. प्रेज द लॉर्ड. एकली बहीण बंटवळ टावन आपली साक्ष दिवंक आशेता. ती म्हणटा म्हज्या भावाच्या एग्जाम रिझल्ट्स उत्तम येवचे खातीर हांवें डिवायन मर्सी पंगडाक पिटिशन घाल्लें आनी तांणी दिल्लें देवाचे उतार आमी सदांच वडा भावार्थान उसार नासिल्ली हांव आनी आतां तो बऱ्या मार्क्सान पास जाला. देवाक जावं अर्गां आनी होगळाप. तशींच फुटबॉल मॅच जिखचे खातीर ताका मस्त आशा आसली आनी ती ताची आशा देवान पूर्ण केल्या. इतलें व्हडलें आजाब म्हज्या बाबाच्या जिवितांत केल्ल्या धन्या देवाक हांव अर्गां दितां. प्रेज द लॉर्ड. कोडियाळ टावन एकली बहीण आपली साक्ष दिवंक आशेता. ती म्हणटा हांव आनी म्हजो घोव सुमार तेंपा तावन काम सोदून आसलें हांव आनी आमी आर्थीक परिस्थितींत अडसल्ली हांव. तेदना आमी खंतीन बुडल्ली हांव. आमकां कालें करचें म्हणून कांयच वाट मेळनातली. तेदना हांवें डिवायन मर्सी पंगडाक आमचे खातीर मागोवंक विनंती केली आनी तांणी दिल्लें देवाचें उतर किर्तनांत अध्याय 9 अविस्वर 9 आमी वडा भरवोशान उसार नासिल्ली हांव आनी आतां देवाच्या दयेन म्हाका आनी म्हज्या घोवाक एक बऱ्यांतलें बरें काम फावो जालां. त्या पासून धन्या देवाक हांव काळजान तावन अर्गां दितां. अर्गां तुका सोम्या जेसू, होगळाप तुका सोम्या जेसू, महिमा तुका सोम्या जेसू.